केंद्र सरकार ने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. कांद्यावरचा निर्यात शुल्क आता 40% इतका असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे ग्राहकांना कांदा स्वस्त आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. त्यासोबत निर्यात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो. सध्याचे कांद्याचे दर प्रति किलो 30 ते 40 रुपयांच्या घरात आहेत. आता या निर्णयामुळे ग्राहकांना कांद्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे नेमके काय परिणाम होणार आहेत पाहूयात. किरकोळ बाजारात कांद्याची पुरेशी आवक राहणार. कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आता कमी आहे. ग्राहकांना कांदा स्वस्त मिळण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होण्याची भीती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.